कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कोरके यांना निलंबित करावी अशी मागणी दलित महासंघाने प्रांताधिकारी कार्यालयाकडे केली आहे. माळशिरस तालुक्यातील वेळापूर इथल्या गर्भलिंग निदान करून गर्भपात करणारे डॉक्टर आनंद दोषी आणि डॉक्टर जयश्री दोषी यांच्या आनंद मॅटर्निटी सर्जिकल नर्सिंग होम या हॉस्पिटलवर जिल्हा चिकित्सक यांच्या पथकानं धाड टाकून गर्भपात करण्यासाठी लागणारं साहित्य, बेकायदेशीर औषध साठा आणि डॉक्टर पती पत्नी यांच्यासह वेळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यासाठी आणि चौकशीसाठी ताब्यात घेऊन आणलं असता त्या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कोरके आणि उपसहायक पोलीस निरीक्षक सदाशिव जगताप आणि इतर कर्मचारी उपस्थित होते. सदर प्रकरणी चौकशी सुरू असताना गुन्हा नोंद करणं, धाड पथकाला मदत करून आरोपीस तात्काळ अटक करणं क्रमप्राप्त असताना अचानक डॉक्टर आनंद दोषी आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर जयश्री दोषी ह्या पोलीस ठाण्यातून अचानकपणे गायब कशा काय होतात हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना पळून जाण्यासाठी मदत केली म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक कोरके आणि जगताप त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना निलंबित करून तातडीची कारवाई करावी, तसंच गर्भलिंग निदान करून गर्भपात करणारे डॉक्टर आनंद दोषी आणि डॉक्टर जयश्री दोषी यांच्यावरही कठोर कार्यवाही करावी या मागण्या दलित महासंघाच्या वतीनं करण्यात आल्या असून तशा मागणीचं निवेदन प्रांताधिकाऱ्यांच्या वतीनं प्रशासन अधिकारी व्ही डी महाजन यांनी स्वीकारलं असून निवेदनावर दलित महासंघ राज्याध्यक्षा रेखा खिलारे, जिल्हा उपाध्यक्ष श्यामराव सकट, युवा आघाडी जी उपाध्यक्ष बच्चन साठे, पंढरपूर तालुका युवा उपाध्यक्ष संजय नाईक नवरे, बाबूराव साठे, प्रकाश चौगुले यांच्या सह्या आहेत. या मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी सोलापूर इथं आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.